स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे या लॉकडाऊनच्या काळातही ऑनलाईनद्वारे शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे कार्य चालू आहे. 27 एप्रिल ते 2 मे दरम्यान या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कुलगुरू डॉक्टर उद्धव भोसले यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या या कार्यशाळेस देशभरातून शिक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत यामध्ये देशभरातून 3000 पेक्षा जास्त शिक्षकांनी आपला सध्याच्या कोविड-19 ह्या काळामध्ये ट्रॅडिशनल टीचिंग लर्निंग होणं फार कठीण आहे. येणाऱ्या काळामध्ये ऑनलाईन टीचिंग आणि ऑनलाईन असेसमेंट हे फार महत्त्वाचे आहे. मग काळाची गरज ओळखून ऑनलाईन टीचिंग करण्यासाठी विद्यार्थ्या टीचर्सला जे काही मूलभूत ICTचं नॉलेज लागतं ते नॉलेज द्यावं, ह्याच उद्देशाने आम्ही 1 वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑर्गनाईज केलेला आहे. ह्या 1 वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममधून ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करणं, ऑनलाईन असेसमेंट करण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या आम्ही सर्व टीचर्सला शिकवणार आहोत, जेणेकरून ह्या शिकवणार आहोत. याचा उपयोग टीचर्स स्वतःचे ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप करतील आणि ते विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळामध्ये शिकवतील आणि कोविडमधून जे काही सोशल डिस्टन्सिंग आहे त्यावर पण आपल्याला मात करता येईल असं मला. मी उद्धव भोसले कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड सर्व पार्टिसिपंट्सचं 1 वीक फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राममध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमचं स्वागत करतो. हा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम हा 27 एप्रिल ते 2 मे च्या दरम्यान होणार आहे. अगोदरच्या काळामध्ये टीचर त्या विषयामध्ये किती त्यांनी प्रावीण्य मिळवलेलं आहे हे महत्त्वाचं होतं, पण आताच्या काळामध्ये त्या विषयाबरोबर ॲडिशनल स्किलसेट तुम्ही काय काय मिळवलेले आहे ते पण फार येणाऱ्या काळामध्ये उपयोगी पडतं असं मला वाटतं. सध्याच्या काळामध्ये कोविड-19मुळं ऑनलाईन असेसमेंट आणि ऑनलाईन टीचिंग हे फार महत्त्वाचं राहणार आहे. हे ऑनलाईन टीचिंग करण्यासाठी ज्या काही ICTचा उपयोग टीचरला होणार आहे त्या ICTचा उपयोग करून त्यांनी चांगल्या चांगल्या प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस डेव्हलपमेंट करावे यासाठी ह्या सर्व टीचर्ससाठी आम्ही 1 दिवसाचा ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित केलेला होता. सुरुवातीला हा प्रोग्राम फक्त विद्यापीठातील शिक्षक आणि ॲफिलिएटेड कॉलेज या शिक्षकांसाठी होता, पण जेव्हा आम्ही हा प्रोग्राम अनाऊन्स केला त्यावेळेस ह्या प्रोग्रामसाठी जवळपास 3000 टीचर्सनी भारताच्या प्रत्येक राज्यातून जवळपास रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आम्हाला नाविलाजाने रजिस्ट्रेशन बंद करावं लागलं. पण ते त्या लोकांनासाठी ज्यांची इच्छा होती पण त्यांना रजिस्ट्रेशन करता नाही आलं त्यांच्यासाठी सुद्धा ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जे काही स्टडी मटेरियल आहे, उदाहरणार्थ बीमर प्रेझेंटेशन फाईल असतील किंवा व्हिडिओज असतील, ते विद्यापीठाच्या वेबसाईटवर आम्ही टाकलेले आहेत, जेणेकरून त्याचा उपयोग ज्या लोकांना रजिस्ट्रेशन करता नाही आलं त्यांच्यासाठी पण होईल. तसेच येणाऱ्या काळामध्ये आम्ही आणखीन एक प्रोग्राम फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम अनाऊन्स करत आहोत, त्यासाठी सर्वांनी रजिस्ट्रेशन करावं मी असं सर्वांना आवाहन करतो. यानंतर हा प्रोग्राम कम्प्लीट झाल्यानंतर एक ऑनलाईन टेस्ट असेल आणि त्या ऑनलाईन टेस्टमध्ये जे टीचर क्वालिफाय होतील त्यांना आम्ही ई सर्टिफिकेटसुद्धा देणार आहोत. मी अशी अपेक्षा बाळगतो की हा प्रोग्राम एकदम सक्सेसफुल राहील आणि यामधून ट्रेनिंग घेऊन आपण चांगल्या चांगल्या प्रकारचे ऑनलाईन कोर्सेस डेव्हलप कराल, त्याचा उपयोग भावी काळामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.